प्राध्यापक डॉक्टर वीणा मेंढोले विद्याविकास महाविद्यालय समुद्रपूर। आज आपण भाज्या आणि फळे याविषयी माहिती पाहणार आहोत। भाज्या ह्या देखील भारतीयांच्या आहाराचा एक मुख्य घटक आहे। भाज्यांपासून शरीराला आवश्यक असणारी खनिज द्रव्ये व जीवनसत्वे मिळतात व तसेच भाज्यांमध्ये तंतुमय पदार्थांचा देखील समावेश असतो। त्यामुळे या ज्यांचा उपयोग आतड्यांना स्वच्छ ठेवण्यासाठी होतो, ज्यामुळे शरीरातील न पसलेले अनावश्यक घटक मल उत्सर्जनाद्वारे शरीराबाहेर टाकण्यास मदत होते। भाज्यांचे वर्गीकरण। भाज्यांचे तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते। एक पालेभाज्या, दोन अन्य भाज्या आणि तीन कंद मुळे। पालेभाज्या। पालेभाज्यांमध्ये पालक, मेथी, आंबट चुका, आंबाडी, लाल भाजी, चवळी, चाकोत यासारख्या भाज्यांचा समावेश होतो। पानकोबी देखील पालेभाजी प्रकारात मोडते। पालेभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, जीवनसत्व अ चे पूर्वसर, जीवनसत्व क, जीवनसत्व ब, दोन इत्यादींचे भरपूर प्रमाण असते। नंबर दोन, अन्य भाज्या। पालेभाज्या व कंदमुळे या व्यतिरिक्त ज्या इतर भाज्या आहेत त्यांचा समावेश अन्य भाज्यांमध्ये होतो। उदाहरणार्थ वांगी, टोमॅटो, फुलकोबी, विविध प्रकारच्या शेंगा, भेंडी, तोंडली, दुधी भोपळा इत्यादी। तीन, कंदमुळे। यात मुळा, गाजर, बीट, बटाटा, लसूण, कांदा, सुरण, रताळी यांचा समावेश होतो। कंदमुळांमध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते। कंदमुळांना सहाय्यक अन्न असेही म्हणतात, कारण जेव्हा तृणधान्याची टंचाई असते तेव्हा या कंदमुळांचा अन्न म्हणून वापर केला जातो। प्राप्तीची साधने। भाज्यांच्या प्राप्तीचे मुख्य साधन वनस्पती होय। काही भाज्या वेलींपासून प्राप्त होतात, जसे काकडी, कारले, दोडके, दुधी भोपळा, भेंडी इत्यादी। तर काही भाज्या झाडांपासून मिळतात, वांगी, टोमॅटो। काही भाज्या शेंगांपासून मिळतात, उदाहरणार्थ गवार, वाल, चवळी इत्यादी। पालेभाजी। पालक, मेथी, आंबट चुका, चवळी इत्यादी। या प्रकारे वनस्पतींच्या विविध भागांपासून विविध प्रकारच्या भाज्यांची प्राप्ती होते। रसाळ फळांमध्ये संत्री, मोसंबी, द्राक्ष, टरबूज भाज्यांचे महत्त्व। भाज्यांमुळे जेवणात विविधता येते। भाज्यांमुळे विविध प्रकारचे खनिज द्रव्य जसे कॅल्शियम, फॉस्फरस प्राप्त होते। नंबर तीन, भाज्यांपासून रेषाळ भाग, तंतुमय पदार्थ प्राप्त होतात, त्यामुळे आतड्यांची स्वच्छता करण्यास मदत होते। भाज्यांचे पोषक मूल्य। एक, पाणी। बहुतेक सर्वच प्रकारच्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते। दोन, प्रथिने। भाज्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण विशेष प्रमाण नसते, मात्र काही भाज्या जसे हरभरा, वाटाणा, चवळी यापासून अधिक प्रथिने मिळतात। तीन, कर्बोदके। भाज्यांच्या प्रकारानुसार त्यातील कर्बोदकांच्या प्रमाणात भिन्नता दिसून येते। त्याशिवाय भाजीचा कोवळेपणा व परिपक्वता यावरही कर्बोदकांचे प्रमाण ठरत असते। कंदमुळांमध्ये कर्बोदकाचे प्रमाण जास्त असते, उदाहरणार्थ बटाटे, रताळी इत्यादी। नंबर चार, स्निग्ध पदार्थ। भाज्यांमध्ये अगदी खूपच कमी प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात। जीवनसत्वे। काही भाज्यांमधून जीवनसत्व अ चे पूर्व घटक कॅरोटीन प्राप्त होतात, तर काही भाज्यांमध्ये जीवनसत्व ब व क असते। खनिज पदार्थ। पालेभाज्यांमधून लोह व कॅल्शियम यासारखी खनिज द्रव्ये मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात, मात्र कंदमुळे व अन्य भाज्यात हे क्षार त्या मानाने कमी प्रमाणात असतात। भाज्यांची निवड, संग्रह व काळजी। शक्यतो भाज्या या ताज्याच विकत घ्याव्यात, विशेषतः पालेभाज्या ताज्या असतानाच वापरात आणाव्यात। त्यांचा संग्रह केल्यास एकतर त्या कोरड्या होतात किंवा त्यातील ओलाव्यामुळे त्या कुजतात, सडतात। अन्य भाज्या फ्रीजमध्ये वेगवेगळ्या कापडी पिशव्यांमध्ये भरून ठेवाव्यात, साधारणपणे 5 ते 6 दिवस चांगल्या राहतात। कंदमुळे जसे कांदे, बटाटे ओले नसल्यास बरेच दिवस टिकतात, त्यांचा संग्रह जास्त काळासाठी करता येतो। फळे। फळांचे आहारात महत्त्व अनन्यसाधारण आहे। ऋषीमुनी हे कंदमुळे व फळांचा आहारात उपयोग करीत असत। फळांना सात्विक आहार असे म्हणतात। फळांपासून शरीराला आवश्यक असणारी खनिज द्रव्ये व जीवनसत्वे प्राप्त होतात, परंतु त्यापासून उष्मांक कमी मिळतात। असे असून देखील सर्वसामान्य लोकांच्या आहारात दैनंदिन स्वरूपात फळांचा वापर केला जात नाही। याची दोन मुख्य कारणे आहेत। एक तर फळे भाज्यांच्या तुलनेत बरीच महाग असतात व दुसरे म्हणजे फळांची उपलब्धता।
ऋतुमानानुसार वेगवेगळी फळे उपलब्ध होतात तेव्हा आहारात त्याच फळांचा समावेश करावा जी त्या ऋतूत मिळतात. फळांचे महत्त्व. फळांचा आहारात समावेश केल्यास त्यापासून आपल्याला आवश्यक असणारी खनिज द्रव्ये व जीवनसत्वे प्राप्त होतात. दोन, फळातील पोषक तत्वामुळे शरीराचे संरक्षण होते, त्यामुळे फळांना संरक्षक अन्न असे म्हणतात. तीन, फळांपासून कमी कॅलरीज मिळतात, त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. चार, फळांमुळे त्वचा चमकदार व सतेज दिसते. पाच, फळांमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, त्यातील जीवनसत्व अमुळे त्वचा व डोळे यांचे आरोग्य चांगले राहते. निसर्गात विविध रंगाची आकाराची व चवीची फळे पाहायला मिळतात. प्रत्येक फळाचे स्वतंत्र वैशिष्ट्य असते. शक्यतो फळे नैसर्गिक स्वरूपात खावी, त्यावर प्रक्रिया केल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात. फळातील पोषक घटक. एक, कर्बोदके. गरयुक्त फळांमध्ये कर्बोदकाचे प्रमाण रसाळ फळांपेक्षा जास्त असते. प्रथिने. फळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. पाणी. रसाळ फळात पाण्याचे प्रमाण जास्त असते. चार, स्निग्ध पदार्थ. फळांमध्ये स्निग्ध पदार्थाचे प्रमाणही अतिशय कमी असते. खनिज द्रव्ये किंवा क्षार. फळांमध्ये क्षाराचे प्रमाण अधिक असते. ताज्या फळांपेक्षा सुक्या फळात लोहाचे प्रमाण जास्त असते. जसे अंजीर, मनुका, खारीक यात लोहाचे प्रमाण जास्त असते. जीवनसत्व. रसाळ फळांमधून जीवनसत्व क, तर पिवळ्या व नारिंगी रंगाच्या फळांमधून जीवनसत्व अचे पूर्वसर मिळतात. फळांची निवड, संग्रह व काळजी. फळांची निवड करताना फळांचा प्रकार विचारात घ्यावा. फळे निवडताना फळांचा आकार, मऊपणा, कडकपणा, भरीवपणा, चकाकी, सालींची जाडी इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्यात. नरम सालीची मऊ निस्तेज सालीची फळे विकत घेऊ नये. तसेच ऋतुमानानुसारच फळे विकत घ्यावी. फळे नीट स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवावीत व शक्यतो लवकर वापरावीत. अनेक दिवसपर्यंत त्यांचा संग्रह करू नये.